मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगे यांचा 14 वर्षांचा वनवास संपला असून राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या अखेर मान्य केल्या आहेत. या संदर्भातील GR देखील काढण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य झाल्यावर राज्यभरात जल्लोषाचं वातावरण आहे. गावाखेड्यात रस्त्यावर येऊन नाचून गुलाल उधळत मराठा बांधव आनंद साजरा करतायत. दरम्यान एका मराठा कुटुंबियांनी अनोख्या पद्धतीनं आपला आनंद व्यक्त केलाय. किल्ले सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी हे कुटुंब मुंबईतून पुण्यात आलंय आणि तेही पारंपरिक पोशाखात. कुटुंबातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक सदस्य पारंपरिक पोशाखात किल्ले सिंहगडावर दाखल झालेत. आपली संस्कृती आणि सभ्यता आपणच जपली पाहिजे अशा भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा. तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय. आम्ही मुंबईवरून आलोय. आमचं गाव ऍक्च्युली माळशिरस तालुक्यात बाबळगाव. बर. आपलं नाव काय? मी मुंबईत राहतो. मी वर्षा विनोद पाटील. बर. मी विनोद भगवान पाटील. बर बर. आणि कन्या? हो, ही कन्या. नेहमीच लोक अशी नॉर्मल जीन्स कुर्ता हे घालून आलं आणि हे ड्रेसअप विसरलेत सगळे. म्हणजे आपण मराठी आहोत आणि नऊवारी किंवा आपलं ड्रेसअप काय हे त्यांना विसर पडायला लागलाय. त्यामुळे आम्ही हे आवर्जून घालून आलो. हे म्हणजे असं आम्हाला जुन्या पद्धतीने वागायला आवडतं दोघांना. गड किल्ले हे मराठ्यांचा अभिमान आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर आपण आपले जे पारंपरिक वेशभूषा आहे किंवा आपली संस्कृती आहे ती जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न व्हावा आणि हा संदेश आपल्या समाजामध्ये जावा त्या उद्देशाने छोटासा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती आणि खूप जणांची मूर्ती, तानाजीची मूर्ती बघ.